शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आव भैरवनाथ कुठे आहे ते? नाथा वय नाही म्हणजे तुळजाभवानी देवींनी त्यासनी बोलिवलं हाय. प्रधानजी मला एक काम ध्यानात आलंय, मी आलोच. पार्वती, मी तुला आधीच म्हणालो होतो की भैरवा बाहेर गेलाय, त्याला त्याच्या भक्ताची आठवण येत होती म्हणून तो गेलाय. अहो काय सांगू, आता मी अशा काही गोष्टी ऐकते ज्याकडे आपण कधी लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे मोठा प्रश्न उभा राहिलाय. असं काय झालंय? मला आता असं समजलं की नवरा बायको म्हणून ते एकत्र राहतच नाही. स्वामी, जोगेश्वरीने पहिल्या रात्री त्याला इकडे यायचं नाही असं सांगितलं होतं खरं, पण त्यानंतर आपण कधीच त्यांना काही विचारलं नाही. हे माझ्या देखील ध्यानात आलं नाही, मी पण ह्यात लक्ष घातलं नाही. स्वामी, आपल्याला वाटतंय त्यापेक्षा हे प्रकरण जास्त गंभीर आहे. येतंय माझ्या ध्यानात पार्वती, पण आता आपण ह्या रूपात तुळजा भवानीला सुद्धा सांगू शकत नाही की नको काढूस हा विषय. मी माझ्या परीने ही परिस्थिती सांभाळून घेते. जोगेश्वरी, शारदीय नवरात्र सुरू आहे, आदिशक्तीचा गजर सर्वत्र सुरू आहे. दर्शनासाठी भक्त आतुरतेने वाट पाहत आहे, त्यामुळे मला माझ्या मूळ स्थानी जावंच लागणार आहे. तिथे सगळे माझी वाट पाहत आहेत, पण मला तुला एक सांगायचं आहे. काय देवी? तू हा हट्ट सोड, अशाने काहीच घडणार नाही. देवी, मी तुमची कुठलीही अट मान्य करेन, पण हे नका सांगू मला, कारण मी माझ्या सुखी संसाराची काही स्वप्न पाहिली आहे. की कसा असेल माझा संसार, काय काय असेल? पार्वती देवी यांनी माझ्यासाठी वर निवडले आणि मी त्यांना दोष नाही देणार, कारण ते अयोग्य आहे. त्यांनी काही ठरवून हे सगळं घडवून आणलंय आणि त्यांचा हेतू हा बरोबरच असेल. ते तुला हे सगळं पटतंय ना? मग पण देवी, ह्यांचा स्वभाव, ह्यांचं वागणं हे नाही पटत मला. अजूनही आमच्यात वाद आहेत आणि ह्यांचं वागणं बघून असं नाही वाटत मला की ह्यांचं माझ्यावर प्रेम असेल. हे बघ, तू त्याला थोडा वेळ दे. किती वेळ? जर त्यांना खरंच काही वाटत असतं तर किमान तशी पावलं उचलली असती त्यांनी, पण तसंही काहीच घडताना दिसत नाहीये. उलट वाद अजूनच टोकाला गेले त्या दिवशी. त्या दिवशी? हो, त्या दिवशी. मी जरा स्पष्टच सांगते, स्मशानात गेलेलं मला चालणार नाही. तुझ्यासाठी स्मशान निषिद्ध असेल, पण माझ्यासाठी नाही. भस्म लावलेलं तुमचं ते उग्र रूप मला आपल्या संसारात नकोय. ते रूप म्हणजे माझा मूळ स्वभाव आहे. याचा अर्थ तुम्ही माझं ऐकणार नाही आहात का? तू काहीही सांगशील आणि मी ऐकेन असं होणार नाही. असं असेल तर मी इथे थांबणार नाही. माझ्या स्वप्नासारखं काहीच होताना दिसत नाहीये. असो, हे असं आहे. दुर्गा देवी, तुम्ही यांना भेटलात का आणि निरोप दिला यांना? भैरव आला नाही, मला वाटलं तो सुद्धा येईल सोबत. भैरवनाथ थोडं
बाहेर गेला आहे. बाहेर कुठे? वय त्यांच्या भक्ताया भेटाया गेल आहे ती. आणि हे तुम्हाला कसं कळलं? यासनी म्हणजे प्रधानजींनी सांगून गेला आहे देव. बघितलं देवी, जे मी सांगण्याचा प्रयत्न करत होते हे तेच. यांनी प्रधानजींना सांगितलं पण मला सांगायचे कष्ट नाही घेतले की हे का चालले आहेत, कुठे चालले आहेत, काहीच सांगत नाही मला. तू नको काळजी कर, मी स्वतः बोलेन त्याच्याशी. त्याच्याशी बोलणं झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. संध्याकाळच्या आत आल्यावर मी बोलेन त्याच्याशी. संध्याकाळ पर्यंत येईल तो, तेव्हा बोलू त्याच्याशी. सुंडी हा या दिशेला. काय रे, रोजच्या सवयीची वाट नाही म्हणून बिचकलास ना? आज आम्ही आमच्या लाडक्या भक्ताला भेटायला चाललोय, आबाला. भेटल्या दिवसापासून एकही दिवस खंड न पाडता रोज भेटायला येतात, पण ते आज आले नाहीत तर जीव कासावीस झालाय रे. माया, माया फार मजेशीर गोष्ट आहे. बघितलं का, आबा रोज इतक्या लांबून येतात मला भेटायला, माझ्या दर्शनाला. मी घोड्यावरून आलोय तरी हे अंतर कापायला इतका वेळ लागला मला. आणि आबा रोज न थकता पायी चालत येतात, किती कष्ट घेतात माझ्यासाठी. आबा आज तुम्ही आला नाही तर चुकल्या चुकल्यासारखं झालंय मला. तुम्ही ठीक आहात ना? मला भेटायला, माझं दर्शन घ्यायला बरे आहात ना? किती कष्ट करता, केवढी श्रद्धा आहे माझ्यावरती. खरं श्रद्धा म्हणजे एखाद्याला असंच उचलून देण्यासारखी वस्तू नाही. श्रद्धा म्हणजे मनाने मनाशी केलेली भाषा आहे आणि ती हृदयातूनच व्यक्त होते. आबा तुमची साथ माझ्या मनापर्यंत पोहोचली आहे. आता तुम्ही आणि मी काही वेगळे नाही, एकरूप आहोत. किती कष्ट घेता तुम्ही माझ्या दर्शनासाठी. हे केवळ कष्ट होतात म्हणून नाही तर तुमची ही निष्ठा पाहून अधिकच प्रेम वाढत चाललंय तुमच्याबद्दल. आणि हे अंतर कापताना तुमच्याबद्दलची काळजीही वाढत चालली आहे. तुम्ही का आला नाही त्याबद्दलची चिंता सतावते मला, आणि म्हणूनच तुम्हाला भेटायला येतोय. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.